विविध आदेश काढून वादग्रस्त चर्चेत असणारे नाशिक शहराचे पोलीस आयुक्त दीपक पांडे यांची बदली झाली असून त्यांच्या जागी जयंत नाईक नवरे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पांडे यांनी मार्च महिन्यातून स्वतःहून विनंती अर्ज करून अकार्यकारी पदावरून नियुक्ती मागितली होती. त्यानंतर 20 एप्रिलला गृह विभागाने राज्यातील 14 अधिकाऱ्यांच्या आदेश बदल्या केल्या. त्यात पांडे यांचाही समावेश आहे. दीपक पांडे यांची महिला अत्याचार प्रतिबंधक विभागात नियुक्ती करण्यात आली आहे. मावळते पोलीस आयुक्त दीपक पांडे यांनी नाशिकचा पदभार स्वीकारल्यापासून अनेक आदेश काढले. त्यात नो हेल्मेट नो पेट्रोल, हेल्मेट नसल्यास 2 तास समुपदेशन, लेखी परीक्षा घेण्यास सांगितले. त्याचप्रमाणे विना हेल्मेट चालकांना पेट्रोल दिल्यास पेट्रोल पंप चालकांवर गुन्हे दाखल करण्याचा इशाराही त्यांनी दिला होता. त्यामुळे त्यांच्या विरोधात नाराजीही पसरली होती. त्याचप्रमाणे राजकीय पदाधिकाऱ्यांवर विना परवानगी मोर्चे आंदोलन कार्यक्रम आयोजित केल्यास गुन्हे दाखल झाल्याने राजकीय पदाधिकाऱ्यांमध्ये ही नाराजी होती. सर्वसामान्य नागरिकांना कार्यक्रम घेताना पूर्व परवानगी घ्यावी लागत असल्याने त्यांच्यातही नाराजी होती. दरम्यान पांडे यांनी मार्च महिन्यातच शासनाकडे बदलीसाठी विनंती केली होती. खासगी कारणामुळे त्यांनी अकार्यकारी पदावर बदली मागितली होती. त्यानुसार त्यांची विनंती मान्य झाली आहे. दीपक पांडे आता महिला अत्याचार प्रतिबंधक विभागात विशेष पोलीस महानिरीक्षक म्हणून काम पाहणार आहेत. तर त्यांच्या जागी मुंबईतील VIP सुरक्षाचे पोलीस उपमहानिरीक्षक जयंत नाईक नवरे यांची नियुक्ती केली आहे. नाईक नवरे यांनी सातारा, वर्धा, पुणे, मुंबई जिल्ह्यामध्ये सेवा बजावली आहे. त्याचप्रमाणे नाशिक परिक्षेत्राचे पोलीस उपमहानिरीक्षक BG शेखर यांना विशेष पोलीस महानिरीक्षक पदी पदोन्नती दिली आहे. जागर जनस्थानसाठी भूषण जैनसह शुभम बोडके पाटील, नाशिक.